राज्यातील आज कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. दिवसभरामध्ये राज्यात 5338 नवे कोरोना रुग्ण आढळले तर मुंबईमध्ये 3928 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ठाण्यामध्ये 864 तर पुण्यामध्ये 520 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उपाययोजना आणि निर्बंध यावर चर्चा झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. निर्बंधांबाबत आज किंवा उद्या मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही टोपे यांनी म्हटलंय. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे शाळांचं काय होणार असा प्रश्न अनेकांना पडलाय, पण अद्याप शाळांबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाहीये, इतक्यात घेणार नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे काळजी घेतली नाही तर मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 50,000 ते 1,00,000 जाईल अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिली आहे. मुंबईत ओमायक्रॉनमुळे कोरोना संकट तिप्पटीनं वाढलेलं आहे, त्यामुळे 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन घरापुरतं मर्यादित ठेवा असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकरांनी केलंय. तर मुंबईकरांनो घाबरू नका, यंत्रणा सज्ज आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली. 31 डिसेंबरला मुंबईवर खलिस्तानी संघटना दहशतवादी हल्ला करू शकते अशी माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे, त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या उद्याच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे मुंबईमध्ये 7 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू असणार आहे. मुंबईमध्ये कलम 144 लागू करण्यात आलाय. काल राज्यामध्ये धडकी भरवणारी कोरोनाची आकडेवारी समोर आल्यानंतर आता मुंबई पालिका सतर्क झाली आहे. 31 डिसेंबरच्या सोसायटीमधील सेलिब्रेशनवर सुद्धा नवी मुंबई पोलिसांची नजर असणार आहे. नवी मुंबईकरांनी कोरोना नियम पाळले नाही तर कारवाई केली जाणार आहे. सोसायट्यांमध्ये पोलीस अचानक छापे टाकत गुन्हे दाखल करणार आहे. अहमदनगरमध्ये भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यामध्ये सुद्धा नियमांचा बोजवारा उडाला. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेते सुद्धा विना मास्क उपस्थित होते. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोना संसर्ग झालेला आहे. यात गंभीर बाब अशी की विखे पाटील यांनी नुकतंच संपलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाला हजेरी लावली होती, तसंच भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुलाच्या लग्नामध्ये सुद्धा त्यांची उपस्थिती होती. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांनी केलेली कोरोनाची चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता हिचा विवाह 28 डिसेंबरला पार पडला होता. शिवसेनेचे नेते सरकारनं घालून दिलेल्या नियमांना पायदळी तुडवताना दिसून येत आहे. नाशिकमध्ये काल संध्याकाळी कन्नड विधानसभेचे शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये तुफान गर्दी पाहायला मिळाली. पनवेलच्या उपमहापौरांच्या वाढदिवसाला कोरोना नियम पायदळी तुडवले गेले. भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये ही सर्व नियमांची पायमल्ली झाली, त्यामुळे नियम केवळ सर्वसामान्यांसाठीच आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. नाशिक शहरामधल्या कोरोना रुग्णसंख्या वाढतीय आणि या पार्श्वभूमीवर आता प्रशासन सतर्क झालंय. शहरामध्ये सध्या 8,200 बेड उपलब्ध आहेत आणि यात 3,500 ऑक्सिजन बेड तर 1,000 आयसीयू उपलब्ध आहेत अशी माहिती मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. अनेक राज्यांमध्ये निर्बंध लागू असताना गोव्यामध्ये मात्र कठोर निर्बंध नसल्याचं गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. गोवा हे राज्य पर्यटनावर अवलंबून आहे, त्यामुळे गोव्यामध्ये रात्रीची संचारबंदी लागू नाही अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. शिवसैनिकावरील हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन फेटाळला आहे, त्यामुळे आता हायकोर्टात त्यांना जावं लागेल अशी माहिती नितेश राणेंच्या वकिलांनी दिली आहे. नितेश राणेंचा अर्ज फेटाळल्यानंतर कणकवलीमध्ये शिवसैनिकांनी जल्लोष केला. फटाके फोडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला गेला. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडीकडून राणे कुटुंबियांना अडकवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप त्यांनी केलाय. नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शिवसेनेकडून जल्लोष साजरा करण्यात आला आणि यावर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे गुन्ह्यामध्ये सहभागी असल्यानं जामीन फेटाळल्याचं नाईक यांनी म्हटलंय. नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नरिमन पॉइंट इथल्या भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून हा बंदोबस्त वाढवण्यात आला. नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दादरच्या शिवसेना भवनाबाहेर जल्लोष साजरा करण्यात आला. शिवसैनिकांकडून फटाके फोडून जल्लोष साजरा केला गेला. राज्यातील निवासी डॉक्टर उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 11 वाजल्यापासून महाराष्ट्रामधील सरकारी रुग्णालयं आणि कॉलेजमधील ओपीडी नॉन इमर्जन्सी वॉर्डमध्ये सेवा न देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
महात्मा गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरणला अटक करण्यात आलेली आहे. मध्य प्रदेशच्या खजुराहो जवळच्या बोगेश्वरी धाममधून पहाटे 4 वाजता त्याला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी कालीचरणच्या अटकेवर आक्षेप घेतलेला आहे. नियमांचं उल्लंघन करून कालीचरणला अटक करण्यात आल्याचं मत नरोत्तम मिश्रा यांनी व्यक्त केलं आहे. महात्मा गांधींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या कालीचरणवर ठाण्यामध्ये सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या फिर्यादीवरून नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये साक्षीदारांना धमकावत असल्याची तक्रार करत या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या खटल्यामधले साक्षीदार एकापाठोपाठ एक फितूर होत आहेत कारण त्यांना काही संस्थांकडून धमकावलं जात आहे. साक्षीदारांना संरक्षण द्यावं अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे. एकतीस डिसेंबरच्या तोंडावर सांगलीमध्ये उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केलेली आहे. मिरजमधून 57 लाखांची गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू जप्त करण्यात आली आहे. कंटेनरमधून मैद्याच्या पोत्या आड लपून ही दारू आणली जात होती आणि या प्रकरणी कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं बुलडाण्यामधल्या नीरज चौधरी यांच्या गोडाऊनवर छापा टाकला. या छाप्यामध्ये अवैध दारूसह 25,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर औरंगाबादमध्ये छापा टाकून 17 लाखांच्या दारूसह मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मास्क आणि सॅनिटायझरखाली 7.5 लाखांचा गांजा लपून कारमधून तस्करी करणाऱ्या दोघांना नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर चंद्रपूर महामार्गावर बुटीबोरीमध्ये पवन कश्यप आणि दीपक शर्मा हे दोन आरोपी गांजा तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 13 वर्षीय अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपामध्ये एका ख्रिस्ती धर्मगुरूला कठोर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2015च्या प्रकरणामध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गत मुंबई सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावलेली आहे. फादर जॉन्सन लॉरेन्स असं या धर्मगुरूचं नाव आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे. या पावसामुळे तुरीच्या पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. परिणामी हा हंगामही वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं रब्बीचं पीक धोक्यात आलेलं आहे. ज्वारी आणि हरभरा या पिकाचं वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नांदेडच्या किनवट तालुक्यामधल्या मोहपूरमध्ये पिवळ्या रंगाच्या पावसाच्या सरी कोसळल्यात. हा पिवळ्या रंगाचा पाऊस नेमका कशामुळे झाला याचं शास्त्रीय कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या पिवळ्या पावसामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गडचिरोलीच्या चामोर्शी परिसरामध्ये काल गारपिटीचा पाऊस आला. या पावसामुळे शेतामध्ये ओलावा निर्माण झालाय. त्यामुळे धानाच्या मळणीची कामं लांबणीवर पडली आहेत. कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याप्रकरणी उल्हासनगरमधल्या चांदणी बार कायमस्वरूपी सील करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनंतर उल्हासनगर महापालिकेनं ही कारवाई केली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा वाहतूक पोलिसांतर्फे नो चलान डे उपक्रम राबवण्यात आला. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना यावेळेला गुलाब आणि नव्या वाहतूक नियमांचं पत्रक वाहतूक पोलिसांनी दिलं. नाशिकमध्ये श्वसनाचे विकार असलेल्या महिलेचा प्राणायाम करताना मृत्यू झालेला आहे. त्यामुळे व्याधी असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासनं करण्याची गरज नाशिकातल्या घटनेनं अधोरेखित झाली आहे. हिंगोलीमध्ये दिवसा ढवळ्या चाकूचा धाक दाखवून चोरीची घटना घडली आहे. चोरांनी महिलेच्या हातावर चाकूचा वार करून 4,50,000 ऐवज लंपास केलाय. ही महिला SBI बँकेची मॅनेजर आहे. यवतमाळच्या बेसखेडा इथल्या ग्रामपंचायतच्या आमसभेमध्ये नागरिकाला मारहाण करण्यात आली. घरकुल यादीच्या मुद्द्यावरून हा वाद पेटला. नागरिकानं ग्रामसेवकाला घरकुलबाबत आणि त्या घरकुल यादीबाबत प्रश्न विचारल्यानं सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्याच्या कार्यकर्त्यांनी या नागरिकाला मारहाण केली. जालना शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांचा उपद्रव वाढलेला आहे. शहरातील समर्थनगर भागामध्ये भटक्या श्वानांनी काल एका 1.5 वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला केला. यावेळेला तिथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी या श्वानांना हुसकावल्यामुळे चिमुकल्याचा जीव वाचलाय. मात्र या हल्ल्यामध्ये चिमुकला गंभीर जखमी झालाय. मुरबाडमधील आदिवासी बांधव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या वर्गात श्रमजीवी संघटना आक्रमक झाली आहे. आज विविध मागण्यांसाठी शेकडो आदिवासींनी कल्याण प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा श्रमजीवी संघटनेनं दिलाय. विद्यापीठ कायद्यामध्ये सुधारणा करून सुधारित विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलं. याविरोधात धुळ्यामध्ये भाजप युवा मोर्चा आक्रमक झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विधेयकाच्या प्रती जाळून निषेध करण्यात आला. शिक्षणाला राजकीय अड्डा बनवण्याचा आघाडी सरकारचा घाट असल्याचा आरोप भाजपनं केलाय. विद्यापीठ विधेयकामध्ये सुधारणा विधेयकाला भाजप युवा मोर्चाच्या वतीनं विरोध करण्यात आला. डोंबिवलीमध्ये आज भाजपनं आंदोलन केलं. तर विद्यापीठ सुधारणा कायद्यामध्ये झालेला बदल म्हणजे शिक्षण क्षेत्रात वाजे तयार करण्याचा डाव आहे असा आरोप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केला.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.